नमस्कार। आजच्या या सेशनमध्ये आपण ऑरा पॉवर या विषयावर बोलणार आहोत। प्रथम आपण हे बघूया, ऑरा पॉवर म्हणजे काय, ऑरा म्हणजे काय। आपण पाहतो एखादा फोटो ज्ञानेश्वर महाराजांचा किंवा आणखीन देवाचा कुठला फोटो, त्याच्या पाठीमागं जे वलय असतं, असं आपण वलय म्हणतो ना, गोल पांढरट असं वलय, तर ते वलय जे असतं त्या वलयाला ऑरा म्हणतात। ऑरा म्हणजे तेजोलय, मराठीमध्ये ऑरा याचा अर्थ तेजोलय। तर हे तेजोलय जे आहे हे प्रत्येकाजवळ असतं, प्रत्येक व्यक्तीमध्ये असतं, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, लहान मुलामध्ये आहे, प्राण्यामध्ये पण तेजोलय असतं। तर हे जे तेजोलय आहे हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारचं असतं। पॉझिटिव्ह ज्यावेळी असतं तेजोलय ऑरा, त्यावेळी माणसाची एकूण पर्सनॅलिटी पॉवरफुल होते। म्हणजे माणूस कोणत्याही व्यक्तीला अट्रॅक्ट करू शकतो, आपला म्हणजे विकास करू शकतो, कॉन्फिडन्स वाढू शकतो, विल पॉवर त्याची वाढते चांगली। अशा पद्धतीनं आपल्याला ऑरा पॉवर या ऑरा डेव्हलपमेंट करता येते। आता ह्या ऑराचा उपयोग आपण सांगितलं की ऑरा हिलिंगसाठी सुद्धा याचा उपयोग होतो। म्हणजे ऑरा हिलिंग म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीला बरं नाही आहे, त्रास होतो, तर हे हिलिंग जे असतं ते ऑरा सोडून, म्हणजे ऑरा रिलीज करून अशा पद्धतीनं त्याच्या अंगावर आपल्याला ऑरा सोडता येतो। आणि हा जर ऑरा त्याच्या अंगावर गेला तर आपली ती पॉझिटिव्ह ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह ऑरा त्याला बरा करू शकतो। हे आपल्या आध्यात्मिक क्षेत्रात सिद्ध झालेलं आहे। आणि डॉक्टर मेस्मर म्हणून जो प्रख्यात डॉक्टर पॅरिसमध्ये जर्मनमध्ये होऊन गेला, तो डॉक्टर जो आहे तो आपल्या पेशंटना आपल्या ऑरा शक्तीनं बरा करायचा। मग त्या तो जो बरा करायचा ऑरा शक्तीनं, त्याला त्यांनी पर्सनल मॅग्नेटिझम असा शब्द दिला आहे। पर्सनल मॅग्नेटिझम म्हणजे व्यक्तिगत आकर्षण शक्ती, परंतु त्याचा दुसरा अर्थ ऑरा शक्ती। तेव्हा तो जो मेस्मर जो होता, डॉक्टर मेस्मर, ऑरा शक्तीनं आपल्या अनेक रोग्यांना बरा करायचा। तर या पुढचा भाग आपण नंतर बघूया, इथपर्यंत ठीक आहे, ओके।